हरिपूर गावात डेंग्यू सदृश रुग्ण आढळले. हरिपूर गावात काही डेंग्यू सदृश रुग्ण आढळले होते. त्यानंतर हरिपूर ग्रामपंचायत आणि आरोग्य वर्धिनी केंद्र सतर्क झाले. सद्यस्थितीत भागाभागात औषध फवारणी सर्वेक्षण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसेवक आणि आरोग्य अधिकारी येऊन त्यांनी टाकीचे सर्वे निरीक्षण केले आणि इथून पुढे डास नागुले कुणी आजारी पडू नये या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केलं. त्यांचा उपक्रम फार छान आहे हरिपूर ग्रामपंचायतीतर्फे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राशी संपर्क साधून पुढील उपचार करून घ्यावेत असे आवाहन सरपंच राजश्री अरविंद भाऊ तांबेकर यांनी केले. नमस्कार, मी सरपंच राजश्री तांबेकर, ग्रामपंचायत हरिपूर. आता सध्या आपल्याकडे साथीच्या आजाराची लक्षणं चालू आहेत आणि एक पेशंट सापडलेला आहे. तरी सर्वांनी काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करावा की आपल्या इथं पाणी साठू नये याबद्दल. आणि ग्रामपंचायत हरिपूर आणि आरोग्य विभाग पूर्णपणे याच्यावर कार्य करत आहे. तुम्हाला काही आढळल्यास ग्रामपंचायतीशी आणि आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. दरम्यान आरोग्य केंद्रामार्फत आशा सेविका घरोघरी जाऊन डेंग्यू आजाराबाबतचे सर्वेक्षण करत आहेत. भविष्यात जरी एखादी साथ उद्भवलीच तर आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती समुदाय अधिकारी डॉक्टर स्वाती चौगुले पाटील यांनी दिली. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती पाटील. मी सध्या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून ग्राम उपकेंद्र हरिपूर येथे कार्यरत आहे. 17 तारखेला हरिपूर येथे आपल्याला स्वप्ननगरी तसेच शिशेले पार्क येथे डेंग्यू सदृश एक रुग्ण आढळून आला. त्यानंतर आम्ही त्या स्वप्ननगरी तसेच श्रीशैल्य पार्क गजानन कॉलनी भिसेतळ या ठिकाणी आशा तसेच आमचे MPW यांच्या मार्फत सर्वे करून तिथला कंटेनर सर्वे केलेला आहे. त्या आतमध्ये जे काही पाण्याचे साठे वगैरे किंवा काय असतील घरामध्ये याचे सुद्धा सर्वे केलेला आहे आणि तशी माहिती ग्रामपंचायतीला देऊन तसेच ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभाग यांच्याकडून धूर फवारणी तसेच तिथले काही टेमिफॉस किंवा याची फवारणी असेल ती करून घेतलेली आहे. तसेच 7 ते 8 असे रुग्ण आढळले की ज्यांना फक्त फीवर होता पण त्यांचे डेंग्यू आणि चिकनगुनियाचे याचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. व्हायरल फीवर सदृश हे रुग्ण असल्यामुळे काळजीचे काही कारण नाही. लोकांनी घाबरून न जाता तसं काही लक्षणे आढळल्यास तुम्ही आमच्याशी आमचं आरोग्य उपकेंद्र हरिपूर तसेच ग्रामपंचायत हरिपूर येथे संपर्क साधू शकता. तसेच घाबरून न जाता आमच्या आशा सुद्धा आपल्या भागात फिरत आहेत, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. यावेळी हरिपूरचे नेते अरविंद भाऊ तांबवेकर, विनोद दासिमे, आशा गट प्रवर्तक वैशाली कांबळे उपस्थित होते. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.